चेन्नई इथं आजपासून सुरू झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट लढतीतल्या एकमेव कसोटी सामन्यात भारतानं दिवस अखेर चार गमावत पाचशे पंचवीस धावा केल्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर प्रथम फलंदाजी, फलंदाजी करताना सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी तडाखेबंद फलंदाजी करत भारताला भक्कम सुरुवात करून दिली या दोघींनी पहिल्या खेळाडूसाठी दोनशे ब्याण्णव धावांची भागीदारी केली स्मृती मंधाना एकशे एकोणपन्नास धावांवर झेलबाद झाली तिचं दीड शतक हुकलं त्यानंतर शेफालीनं शानदार फलंदाजी करत भारताचा धावफलक भक्कम केला तिनं द्विशतक ठोकलं आंतरराष्ट्रीय सामन्यातलं हे तिचं सा पहिलं शतक आहे ती दोनशे पाच धावा करून बाद झाली त्यानंतर जेमीमा रॉड्रिग्स हिनं पंचावन्न धावा केला खेळ संपला तेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौर बेचाळीस आणि रिचा घोष त्रेचाळीस धावांवर खेळत होत्या